सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील पात्री गावामध्ये शुक्रवारी दुपारी आईसह दोन मुलींचा मृतदेह आढळून आला असलेली शेती ही या महिलेच्या महिलेच्या नंदेची माहिती समोर आली होती त्याच शेजारी नवऱ्याचे शेत असून द्राक्षाची बाग आहे या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली घातपातकी आत्महत्या याची चर्चा सुरू झाली होती या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून मयत सारिका ढेकळे यांच्या आई लक्ष्मी व्यंकट सुरवसे राहणार नंदगाव तालुका तुळजापूर यांनी सोलापूर तालुका का पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिघांना अटक करून कोर्टात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे मृत्यूस कारणीभूत आणि हुंडाबळी या कलमाखाली गुन्हा नोंद झाला आहे यामध्ये आकाश उर्फ अक्षय उत्तम ढेकळे वयवर्ष बावीस उत्तम मचिंद्र ढेकळे वयवर्ष चोपन्न अनिता उत्तम ढेकळे अण्णासाहेब उत्तम ढेकळे वयवर्ष पंचवीस पूजा अण्णासाहेब ढेकळे मुळगाव बेलाटी तालुका उत्तर सोलापूर सध्या पात्री तालुका दक्षिण सोलापूर विशाल सुरवसे सोजरबाई विलास सुरवसे राहणार नंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद साळूबाई बाळा गुंड छकुली राहणार पाथरी तालुका उत्तर सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षय ढोकळे सासरा उत्तम ढेकळे व धीर ढेकळे यांना अटक केली आहे तिघांना न्याय दंडाधिकारी मिसाळ हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींच्या बाजूने ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे अॅडव्होकेट श्रीपाद देश तर सरकारतर्फे अॅडव्होकेट बनसोडे काम पाहत आहेत लक्ष्मी सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की मयत सारिका हिचा विवाह दोन हजार सतरा साली आकाश उर्फ अक्षय ढेकळे यांच्यासोबत झाला होता तेव्हापासून सारिका हिला सासरचे लोक त्रास देत होते लग्नात मानपान म्हणून चांगला आहेर केला नाही सोने दिले नाहीत म्हणून तिला घालून पाडून बोलणे टोचून बोलणे अपमान करणे तिला नवीन कपडे न देणे उपाशी ठेवणे माहिरी न पाठवणे फोनवर बोलून न देणे दोन मुली झाल्या म्हणून टोचून बोलणे या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून सारिका हिने आपल्या दोन मुलींना घेऊन शेततळ्यात जीव दिला अशी फिर्याद दिली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा